वेजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। हा असा पक्ष आहे, या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एक महिला असून त्या पक्षात महिला कार्यकर्त्यांना अनन्यसाधारण महत्व आहे। अशा काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्राचा बालेकिल्ला समजला जाणारा नांदेड जिल्हा। नांदेड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देगाव खुराड्याच येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय वादातून महिलेवर सतत 2 वेळेस 12 जणांनी जबरी सामूहिक बलात्कार केला। तेथील राजकीय दबाव व पोलीस प्रशासनाच्या कृपादृष्टीमुळे आरोपींना अभय मिळून ते अद्याप मोकाट आहेत। अशा पीडित कुटुंबाला माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेबांनी मदत तर सोडाच पण भेट घेऊनही सांत्वन केले नाही। पीडित महिला व कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। या संदर्भात जेव्हा गरजा महाराष्ट्र न्यूजची टीम संबंधित पोलीस स्टेशनचे PI माननीय गोविंद उमासे यांच्याकडे गेली त्यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली। कोणत्या पद्धतीचं सहकार्य नाही केलं? आजपर्यंत आपण कोणकोणत्या ऑफिसला समजा किंवा तक्रार निवारणासाठी आपण कुठे कुठे गेलात? साहेब कोणत्या पद्धतीची शासनाकडून कारवाई झालेली नाही? कोणत्याच नाही, आरोपी फरारच होतो, 1.5 महिना झाला। तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याविषयी शासनानं तुम्हाला कोणतं सहकार्य केलंय? कोणत्याही पद्धतीचं सहकार्य नाही केलं। निशाणी मेडिकल केलं असं का? 10 तारखेला मेडिकल केलं, 9 तारखेला प्रसंग घडला आणि 10 तारखेला मेडिकल केलं। शासनाच्या कोणकोणत्या ऑफिसला जाऊन किंवा तक्रार निवारणासाठी कुठे कुठे गेलेला आहे? मंत्रालयात गेलो, महिला आयोगाला गेलो, महिला आयोगाकडून आणि मंत्रालयामधून तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस तुमची या गोष्टीचं निवेदन मांडलं त्या संदर्भात तुम्हाला कोणत्या पद्धतीचा न्याय देण्यात आला? अजून काही नाही, फक्त करू म्हणजे न्याय कोणता मंत्रालयामार्फत तुम्ही RR पाटलाकडं या प्रकरणाविषयी न्याय मागितला, त्या संदर्भात RR पाटील यांनी तुम्हाला कोणत्या पद्धतीची आश्वासन दिलं? आश्वासन देणे करून दिलं। आज किती दिवस झाले या गोष्टीला करून? 10-12 दिवस। आणखी काही केलं या प्रकारची कोणती कारवाई झाली? जर शासनाकडून तुम्हाला या पद्धतीचं आजपर्यंत न्याय भेटला नाही, जर शासनाकडून तुम्हाला जर न्याय भेटला नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आम्हाला शासनाकडून नाही झाल्यावर आम्हाला आत्महत्येशी दुसरा काय पर्याय? आत्महत्या करणार आत्महत्या करणार या प्रकरणाचं शासनानं कोणत्या पद्धतीची दखल घेतली नाही। आता एक थोडक्यात एक गोष्ट विचारतो, हा जो तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता तो माजी मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे, तुमच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे खासदार यांनी या प्रकरणाविषयी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी काय धडपड केली? नाही गेले नाहीची गोष्ट नाही, आता ह्या प्रकरण जे घडतात त्याविषयीची जाणीव प्रत्येक एका समाजप्रमुख व्यक्तीला असती, त्याविषयी तुमच्याकडे येऊन त्यांनी विचारपूस वगैरे किंवा त्या पद्धतीचा न्याय मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न केला? तुमच्याकडे आलेच नाही आणि कोणत्या पद्धतीची विचारणा केली नाही, म्हणजे तुम्ही आणखीही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे? म्हणजे देगाव खोडा येथे राहणारी जमुनाबाई नामदेव कदम तिचा हिने दिलेल्या फिर्यादीवरून आपल्या पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक 86/14 कलम 376 प्रमाणे दाखल आहे। सध्या त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे, त्यामध्ये रासायनिक विश्लेषण तज्ज्ञाकडे औरंगाबाद येथे आपले त्यांनी दिलेले कपडे परत मेडिकलमध्ये जे काही मेडिकल वैद्यकीय तपासणीमध्ये मिळाला मुद्देमध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने तपास सध्या चालू आहे। संबंधित महिलेवर ज्यावेळेस पुनश्च 9/5/2014 या दिवशी पुनश्च अत्याचार झाला, त्या प्रकरणामध्ये 8 आरोपी आहेत, तर त्याच्यातले किती आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत? सध्या तपास चालू आहे, पुरावा गोळा करण्याचे काम चालू आहे, अद्यापर्यंत काही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही। बाकीच्या 8 आरोपींना ताब्यात न घेण्याचं कारण काय? तपास चालू आहे। संदर्भीय प्रथम प्रकरण ज्यावेळेस घडलं 26/9/2013 या दिवशी त्याच्यातले 4 आरोपी आपण ताब्यात घेतले आणि नंतर त्यांची बेल झालेली आहे, त्यानंतर या अत्याचारित महिलेवर पुनश्च अत्याचार 9/5/2014 या दिवशी पुनश्च झाला, त्याच्यामध्ये 8 आरोपींची नावे आहेत,
त्यापैकी किती आरोपी ताब्यात घेण्यात आले? अद्यापर्यंत अटक करण्यात आली नाही. त्याचं काही तुम्हाला कारण? तपास चालू आहे. तपास आणते त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद होऊनही ताब्यात न घेण्याचे कारण? अद्याप अजून तपास चालू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर गुन्ह्याची पुरावा एव्हिडन्स गोळा केल्यानंतर नंतर अटक करण्याचा निश्चय आहे. नाही नाही, मी काय बोलतो की बाकीचे जे 8 आरोपी आहेत ज्यांच्यावर 9-17 तारखेला ते तपास चालू आहे सध्या. पुरावा गोळा केल्यानंतर त्यांना अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. सामाजिक बंधुता व एकतेचा संदेश देण्यासाठी राजमाता अहिल्याबाई होळकर व जगज्जेती महात्मा बसवेश्वर यांची सामूहिक जयंती व भव्य मोटरसायकल रॅली काढून नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज शिर्डीला जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. याच दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेला विजय हा धर्म आणि सत्याचा विजय आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही युतीची सत्ता यावी अशी प्रार्थना मी साईबाबांकडे केली आहे. आज मी साईबाबांचं दर्शन घ्यायला आलेलो इथे शिर्डीमध्ये. सत्याचा विजय झाला, धर्माचा विजय झाला. नाशिक, शिर्डी, महाराष्ट्रात पूर्ण आणि देशभरात जी NDAची लाट आली आणि जिंकलो, तर चांगलं जे सरकार आलं आमच्या हातून चांगलं काम हो आणि जी महाराष्ट्रात शिवसेना भाजप महायुतीची सत्ता येणार आहे तिथूनही चांगलं काम हो, हेच आशीर्वाद मागायला आले.